नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भरपूर लोकांची एकच समस्या असते ते मेहनत तर खूप करतात पण यशस्वी होत नाही आपले कर्म पूर्ण इमानदारीने ते पूर्ण करतात परंतु तरीही त्यांना फळ मिळत नाही मेहनत करूनसुद्धा यश नाही मिळाले तर माणूस खचून जातो हरून जातो आणि ते स्वाभाविकच आहे जर तुम्ही ही मेहनत खूप करतात पण तुम्हाला यश मिळत नाहीये तर या व्हिडिओला संपूर्ण बघा मित्रांनो यासाठी एक गोष्ट ऐकूया मित्रांनो एक रमेश नावाचा व्यक्ती होता आणि त्याची आंब्याची बाग होती त्या बागेजवळच एक परिवार राहत होता त्या परिवाराचे लोक रमेशच्या बागेतून आंबे तोडून खात असायचे जेव्हाही रमेश त्यांना आंबे तोडताना बघत होता तेव्हा त्याला खूप राग यायचा आणि रमेश रोज त्यांना ओरडून पळवत असे हे सगळे बघून त्या परिवाराच्या मुख्य व्यक्तीने विचार केला की आपण सुद्धा आपली स्वतःची आंब्याची बाग बनवू तो परिवार आंब्याची बाग बनवायला लागतो त्यांनी खूप साऱ्या आंब्याचे बियाणे गोळा केले आणि त्यांना जमिनीत पेरायला सुरू केले पूर्ण परिवार दिवस रात्र मेहनत करू लागला आणि सगळे बियाणे जमिनीत पेरले त्यांनी विचार केला की आता काही दिवसातच आपली ही आंब्याची बाग असेल आणि त्याचे फळ खाण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही काही दिवसानंतर पूर्ण परिवार त्या बागेत आला तर त्यांनी बघितले की अजून सुद्धा बियाण्यांमधून रोपसुद्धा निघाले नाही ते बघून परिवार खूप दुःखी झाला त्यांना प्रश्न पडला असे का झाले त्यांना माहीत करायचे होते असे का झाले एवढी मेहनत केली तरी फळ का मिळाले नाही आणि यामुळेच त्यांनी जेही बियाणे पेरले होते ते एक, -एक करून बाहेर काढून बघू लागले की अजून रोपटे वर का नाही आले असे करता करता त्यांनी सगळे बियाणे वर काढले आणि यामुळे त्यांची सगळी बाग नष्ट झाली आता तुम्ही स्वतः विचार करा त्या परिवाराने मेहनत तर खूप केली पण तरीही ते बाग बनवण्यात यशस्वी का नाही झाले त्यांचे विचार आणि त्यांचे कर्म तर शुभ होते चांगले होते मग तरी त्यांना यश का नाही मिळाले चूक झाली तर झाली कुठे खरं तर समस्या धैर्याची होती त्या परिवाराने कष्ट तर खूप केले परंतु ते धैर्य नाही ठेवू शकले आणि हीच गोष्ट त्यांच्या अपयशाचे कारण बनले जर तो परिवाराने थोडे धैर्य ठेवले असते तर नक्कीच त्यांची बाग तयार झाली असती आणि याच प्रकारे तुम्ही ही मेहनत खूप करतात खूप कष्ट करता चांगले कर्म करता चांगले विचार करतात पण तुम्ही मधूनच तुमच्या धैर्य सोडून देतात म्हणून तुम्हाला यश नाही मिळत अभ्यास करणारा विचार करतो की आता बस मला यश मिळत नाहीये आता मी का अभ्यास करू त्याच्या धैर्य संपतो तसाच मेहनत करणारा किंवा बिझनेस करणारा व्यक्ती विचार करतो की मी एवढी मेहनत करतोय तरी मला फळ मिळत नाही यश मिळत नाही मग मी मेहनत का करू त्याच्या धैर्य संपतो आणि म्हणून तो यशस्वी होत नाही पण जर आपण धैर्य ठेवले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल साईबाबांनी सांगितले होते श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा आपली देवावर आणि सबुरी म्हणजेच धैर्य असावे कोणतेही काम केल्यानंतर लगेच चांगला परिणाम येईल याचा विचार करू नका धैर्य ठेवा तुमचे काम चांगले असेल तुमचे कर्म चांगले असेल तुमचे विचार चांगले असतील तर तुम्हाला फळ मिळेलच फक्त वेळ तुम्ही ठरवू नका वेळ तो देणारा ठरवेल की तुम्हाला तुम्� परिणाम आणि चांगले फळ कधी द्यायचे आहे तुम्ही फक्त मेहनत करत राहा तुमचे धैर्य सोडू नका याने तुमची मेहनतसुद्धा वेस्ट होणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद